आपल्यासोबत ज्येष्ठ विधितज्ञ उज्ज्वल निकम सर आहे. सर, राहुल गांधी यांचं सभासदत्व रद्द झालेलं, आता त्यांच्याकडे काय पर्याय आहे? त्यांच्याजवळ त्यांचे कायदेशीर सल्लागार त्यांना पर्याय सांगतील, परंतु निश्चितपणे त्यांना उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी यापूर्वीच न्यायालयाने दिलेली आहे आणि यांना त्यांना त्यांना जी सेंटेन्स शिक्षा झालेली आहे आणि कन्व्हिक्शन या दोघांना त्यांना उच्च न्यायालयाकडनं प्रथमतः स्थगिती मिळवावं लागेल, सस्पेंड करावी लागेल. स्थगितीपेक्षा ती सस्पेंड करणं कन्व्हिक्शन हे जरुरीचं आहे आणि नंतर मग त्यांना पुन्हा कायदेशीर कृती करावी लागेल, कारण लोकसभेच्या सचिवालयाने भारतीय घटनेच्यानुसार रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्टनुसार जो कायदा नवीन आलेला आहे की ज्या संसदेच्या सदस्याला जर 2 वर्षापेक्षा जास्त 2 वर्ष किंवा तर काही विशिष्ट कारणाकरता, विशेषत IPCC 505 ज्यामध्ये 2 याच्या क्लासेसमध्ये काही हेट्रेड पैदा होत असेल असं वक्तव्य असेल आणि शिक्षा झाली असेल 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा जास्त, तर त्यांना ते डिस्क्वालिफिकेशन लागू होतं आणि त्याच्यामुळे हे त्यांचं सदस्यत्व आता रद्द झालं असल्यामुळे त्यांना त्याबाबतीत देखील कायदेशीर कारवाई करावी लागू शकते, कारण एकदा रद्द केल्यानंतर त्याची आपोआप पुनर्स्थापना होत नाही. त्याच्यामुळे त्यांना त्याकरता योग्य ती त्यांच्या कायदेशीर सल्लागारानुसार त्यांना कायदेशीर कारवाई करायला लागेल. लोकसभा सचिवालयाने जी केलेली कारवाई ती कोणत्या परिस्थितीमध्ये रद्द होऊ शकते? असं हे लोकसभा सदस्याला जर प्रथमतः राहुल गांधींना त्यांना जी सेंटेन्स आणि कन्व्हिक्शन हे सस्पेंड करावं लागेल. सेंटेन्सला स्थगिती घेऊ शकतात, शिक्षेला स्थगिती घेऊ शकतात, स्टे ऑर्डर, परंतु कन्व्हिक्शनला सस्पेंड करून घेणं हे फार महत्त्वाचं त्यांच्यापुढे आव्हान राहील आणि म्हणून ज्यावेळेला कन्व्हिक्शन ऑर्डरला सस्पेंड करावं लागतं त्यावेळेला त्यांना हे दाखवावं लागेल की त्यांच्याविरुद्ध तसा कुठलाही पुरावा नाही आणि त्यांनी अशा प्रकारची बदनामी केलेली नाही किंवा करण्याचा उद्देश त्यांचा नव्हता, तर मात्र त्यांना ते हायकोर्टाकडून कन्व्हिक्शन आणि सेंटेन्स हे सस्पेंड होऊ शकतं. अर्थात त्याही पुढचा दुसरा पल्ला म्हणजे त्यांना ज्या पार्लमेंटने त्यांचं सदस्यत्व रद्द केलं त्याबद्दल देखील त्यांना कायदेशीर कारवाई करावी लागेल. जर का शिक्षा कायम राहिली तर राहुल गांधी यांच्यावर म्हणजे निवडणूक लढण्यासंदर्भात काही अडचण येऊ शकते? किती वर्षाचे त्यांच्यावर बंदी येऊ शकते? नाही, आता हे जर तर त्याच्यावर मी बोलत नाही, कारण सदस्यत्व त्यांच्या उर्वरित काळाकरता हे रद्द होऊ शकतं किंवा काय त्याच्यावरती न्यायालय काय निर्णय घेले आज सांगता येणं कठीण आहे. त्यांच्याकडे आता बचाव करण्यासाठी काय काय या व्यतिरिक्त आणखी पर्याय असेल? राजकीय नेते आहेत, राजकीय नेत्यांकडे अनेक अवजार असतात, कुठल्या अवजाराचा ते कसा उपयोग करतील हे फक्त आपण बघायचं असतं. कायदेशीर काय अवजार आहे हे मी तुम्हाला स्पष्ट करून सांगितलेलं आहे, बाकी राजकीय अवजार कसं वापरतात त्याच्यावर ते अवलंबून आहे. ज्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळालं की काल शिक्षा झाली आणि 24 तासाच्या आत ही कारवाई झाली, याआधी खूप कमी असते उदाहरणं असेल, कशा प्रकारे बघतात तुम्ही या तत्परतेकडे? सगळ्यांचीच तत्परता दिसते, राजकीय नेत्यांची तत्परता आहे, कार्यपालिका एक्झिक्युटिव्हची तत्परता आहे. ही तत्परता सगळ्या बाबतीत लागू होते का हा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर येणारा काळ देईल, यावरती मी एवढंच सांगू शकतो. परंतु कायद्याने काही चुकलं आहे कोणी असं या क्षणी मानता येणार नाही. ज्या कलमांतर्गत त्यांना शिक्षा सुनावण्यात आली नेमकं ते कलम काय सांगतं की त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही असं काही बोललो किंवा आम्ही दोषी राहावं ते त्यांची बाजू मांडतात, पण कलम काय सांगतं? नाही, बदनामी एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या आडनावाची त्या समाजाची बदनामी जर होत असेल तर न्यायालयाला शिक्षा देता येते. अर्थात पुरावा काय आहे यावरती ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. संबंधित या प्रकरणामध्ये काय पुरावा नोंदवण्यात आला, फिर्यादीची काय उलट तपासणीत काय उत्तरं दिली आणि आरोपीचा त्या संदर्भातला काय बचाव, हे सगळे प्रश्न न्यायालयाने आपल्या निकालपत्रात म्हटलेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त भाष्य करण्याची गरजच नाही. परंतु न्यायालयाचा हा निर्णय चुकीचा आहे हे मात्र सिद्ध, ज्याला शिक्षा होत असते त्याला वरच्या उच्च न्यायालयात जाऊन सिद्ध करावं लागतं.
त्याप्रमाणे राहुल गांधी करू शकतात. सर जर का वरच्या न्यायालयामध्ये जर राहुल गांधींना दिलासा मिळाला नाही आणि शिक्षा कायम राहिली तर मग त्यांच्यावर किती वर्षाची निवडणूक लढण्याची बंदी येऊ शकते? भारतीय घटनेच्या 102 आर्टिकलनुसार ही गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे की ज्या लोकसभेच्या सदस्याला किंवा विधानसभेच्या सदस्याला 2 वर्षापेक्षा ही शिक्षा जर कायम होत असेल तर त्यांची त्याच्यातून सुटका झाल्यानंतर त्यांना 6 वर्षापर्यंत निवडणुकीला अपात्र राहतील असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे. आणि यावरती असा कुठलाही नवीन सर्वोच्च न्यायालयाचे आज तरी काही निकाल माझ्या बघण्यात आलेले नाहीत. परंतु मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने 2 वर्ष शिक्षा हे ज्यावेळेस ठरवलं होतं त्या घटनेमधल्या ह्याच्याबद्दल, त्यावेळेला काँग्रेसच्या सरकारने एक नवीन अध्यादेश काढला होता आणि त्या नवीन अध्यादेशानुसार कमीत कमी 3-4 महिने स्थगिती आहे असं. त्या अध्यादेश तो पुढे सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे, तो काय अध्यादेश येऊ शकला नाही. आणि आज तरी आजच्या या कायद्यामुळे ही गोष्ट स्पष्ट आहे की 6 वर्ष हे अपात्र म्हणून समजले जातात. सर का समजा त्यांच्यावर का शिक्षा कायम राहिली आणि निवडणूक आयोगाला निवडणूक घ्यायची असली तर त्यांच्यावर काही वेळ मर्यादा आहे की ते कधी निवडणूक घेऊ शकतात? कारण की एखादं प्रकरण जर का कोर्टात प्रलंबित असेल तर निवडणूक आयोगाची काय भूमिका आहे? नाही, निवडणूक आयोगाचं हे स्वतंत्र असल्यामुळे ते त्याबाबतीत निर्णय घेतात आणि एक स्वतंत्र स्वायत्त संस्था असल्यामुळे त्यांनी अशा संदर्भात केव्हा निवडणूक लावावी, त्यावेळचं वातावरण, हवामान हे इत्यादी अनेक गोष्टी बघितल्या जातात आणि हे सर्वस्वी निवडणूक आयोगाच्या याच्यावरती अवलंबून आहे. एखाद्या सदस्याचं सदस्यत्व अशा प्रकारे रद्द झालं, आता याच्या आधीचा जो इतिहास होता, एखाद्या सदस्याचं निधन झालं तर ते सदस्यत्व पद खाली असायचं, या परिस्थितीमध्ये काय निवडणूक आयोगाची भूमिका असू शकते? हां बोल. म्हणजे फर्दर म्हणजे ती शिक्षा झाल्यापासून का फॉर फर्दर पिरियड म्हणजे मग हा म्हणजे सुटल्यानंतर ठीक परत करायचं नाही ठीक आहे बरोबर आपण ते बरोबर बोललो का संपला आता नव्हतं. निवडणूक आयोगाला जर का निवडणूक घ्यायची असेल तर किती महिन्यामध्ये ते निवडणूक घ्यायची असं काही बंधन असू शकतं का? निवडणूक आयोगावरती रिक्त झालेल्या जागेवरती केव्हा निवडणूक घ्याव्यात असं घटनेमध्ये कुठेही स्पष्ट नमूद करण्यात आलेलं नाही. हा प्रश्न संपूर्णपणे निवडणूक आयोगाच्या अखत्यारीतील आहे, ते परिस्थितीनुसार निर्णय घेत असतात. विशेषतः जर पावसाळ्यात होत असेल अशी काही जागा रिक्त तर हा निवडणूक आयोग तो पावसाळा अवॉइड करून वातावरण बघितलं जातं, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, असे अनेक प्रश्न हे निवडणूक आयोग स्वतंत्रपणे, ती स्वतंत्र स्वायत्त संस्था असल्याप्रमाणे त्यांना असं कायद्याने कुठेही बांधिलकी त्यांच्यावरती घटनेत टाकलेली नाही. एखाद्या प्रकरणाचं प्रलंबित असेल वरच्या कोर्टामध्ये तर निवडणूक आयोगाकडे संदर्भात काही तसे बंधन येतात का? नाही, आता असं आहे की कुठलीही जागा फार काळ तुम्हाला प्रलंबित ठेवता येत नाही, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. आणि म्हणून तातडीने या संदर्भात तो निर्णय घेतला जातो. निवडणूक आयोगाने केव्हा निर्णय घ्यावा हा संदर्भात स्पष्टता तशी कुठे कायद्यात नाही. तर आपण बघू शकतो की उज्ज्वल निकल सर होते, त्यांनी सांगितलं की राहुल गांधी यांच्याकडे वेगवेगळे पर्याय, म्हणजे ते वरच्या कोटात देखील जाऊ शकतात, सोबतच ते एक राजकीय नेते आहे त्यामुळे ते देखील एक वेगळा पर्याय. पण निश्चितच ज्याप्रकारे राहुल गांधी यांच्यावर जी कारवाई झाली आणि त्यानंतर काही तासातच संपूर्ण देशभर विशेष करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं, तर म्हणजे पुढील काळामध्ये हा संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता दिसत आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.